है मेरी जमीन अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द से महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे जय शिवराय। मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशन वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण बनवला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो आपण काइनमास्टर ॲपमधून एडिट केला आहे। मित्रांनो या व्हिडिओमधील जे सर्व काही मटेरियल आहे ते सर्व मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तिथून डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि टेलिग्राम चॅनलचं नाव जे आहे ते स्क्रीनवरती दिसत आहे, ते सर्च करून सुद्धा तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला ते सर्व मटेरियल जे आहे ते सर्व तिथे मिळेल, तिथून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता। आणि आपले काइनमास्टर जे आहे विदाउट वॉटरमार्क ते सुद्धा मी तिथं अपलोड केलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईक एम जे आहे ते 2000 लाईक्स ठेवलं आहे, तर 2000 लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा। चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती मराठीतून व्हिडिओ एडिटिंग शिकवली जाते। मित्रांनो अजूनही इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि इंस्टाग्राम आय डी स्क्रीनवरती दिसत आहे। तर मित्रांनो चला जरा येणं वेळ घालवतं, आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया। मित्रांनो आपण आपल्या काइनमास्टरच्या विंडोवरती आलेलो आहे, त्यानंतर मधल्या वर्तुळावरती टच करून 16:9 हा रेशो आपण सिलेक्ट करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्यासमोर काइनमास्टरचा मेन विंडो आपल्याला ओपन झालेला बघायला मिळेल। तर मित्रांनो त्यानंतर मीडियावरती टच करायचं आहे आणि मीडियावरती टच केल्यानंतर मी जे तुम्हाला व्हिडिओज दिले आहे म्हणजे सर्व मटेरियल दिलं आहे त्यातील जो बॅकग्राऊंडचा व्हिडिओ आहे तर तो बॅकग्राऊंडचा व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे, परत व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर इथून लेअरवरती टच करायचं, लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हा जो पठाराचा इमेज आहे तर तो इमेज आपण ॲड करून घ्यायचा आहे आणि तो थोडासा असा मोठा करून आपण इथं अशा प्रकारे सेट करायचा आहे। तर मोठा करून असा सेट केल्यानंतर इथे ओकेवरती टच करायचं आहे आणि ही लेअर जी आहे ती आपली पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे। मित्रांनो त्याला इन ॲनिमेशन जे आहे ते इथून स्लाइड अप हे द्यायचं आहे आणि ते 2 सेकंदाचं ठेवायचं आहे। त्यानंतर ओकेवरती टच करून परत पुढे यायचं आहे आणि ज्यावेळी आपले इथून पूर्णपणे थांबलेलं दिसेल वरती येऊन त्या ठिकाणी लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्यानंतर आपले जे सैनिकांचे इमेज आहे तर ते सैनिकांचे इमेज आपण इथे अशा प्रकारे सेट करायचं आहे आणि ते थोडंसं असं आपण मोठं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती योग्य अशा प्रकारे दिसेल, अशा प्रकारे ते सेट करून घ्यायचं आहे। आणि ते सेट केल्यानंतर त्याला इन ॲनिमेशन जे आहे ते इथून स्लाइड राईट हे द्यायचं आहे आणि ते 2.5 सेकंदाचं द्यायचं आहे म्हणजे अगदी हळूवारपणे आपल्या असे इमेज येतेला दिसेल। तुम्ही 3 सेकंदाचं घेतलं तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर ही लेअरसुद्धा आपली पूर्ण व्हिडिओवरती आपण घ्यायची आहे। मित्रांनो त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर इथं ज्या ठिकाणी आपला इमेज पूर्ण दिसेल त्या ठिकाणी लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे, सॉरी मीडियावरती जायचं आहे। आपण मीडियावरती गेल्यानंतर इथून जो आपला सारे जहास्याच्या हा आपण PNG दिलेला आहे तर तो PNG ॲड करून तो इथं अशा प्रकारे आपण सेट करायचा आहे। मित्रांनो तो सेट केल्यानंतर त्याला जे आहे इन ॲनिमेशन आपण इथून वाईपचं जे असतं वाईप राईट तर ते वाईप राईट देणार आहोत आणि ते 2 सेकंदाचं ठेवायचं आहे। मित्रांनो त्यानंतर थोडंसं आपण पुढं जायचं आहे, थोडंसं पुढं गेल्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि आपला 15 ऑगस्टचा जो PNG आहे तर तो आपण इथं ॲड करायचा आहे। तर तो या कोपऱ्यामध्ये आपण असा ॲड करू आणि तो त्याला आपण फेड ॲनिमेशन द्यायचं आहे। मित्रांनो ती लेअरसुद्धा आपण पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे। त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे, थोडं पुढं गेल्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्यानंतर आपल्या स्वातंत्र्य दिनाचं मी जे PNG दिलं आहे तर ते PNG तुम्ही इथं अशा प्रकारे सेट करायचं आहे। तर ते PNG सेट केल्यानंतर त्याला इन ॲनिमेशन जे आहे ते सर्वात लास्टला रबर स्टंप हे आहे तर ते द्यायचं आहे आणि ते 3 सेकंदाचं ठेवायचं आहे। मित्रांनो त्यानंतर ती लेअरसुद्धा आपली पूर्ण व्हिडिओवरती आपण घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे आणि पुढं गेल्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि इथून जो हा चिरायू हो हा आपण PNG तयार केला आहे। तुम्ही ते हार्दिक शुभेच्छासुद्धा देऊ शकता, पण
आपल्या शाळेतील फलकावरती बऱ्याच वेळा चिराई हो असं लिहिलेलं असतं, त्यामुळे मी हा पीएनजी घेतला आहे. आणि त्यानंतर त्याला इन ॲनिमेशन जे आहे ते स्लाइड अप हे द्यायचं आहे, किंवा स्लाइड लेफ्ट दिलं तरीसुद्धा चालेल. आपण स्लाइड अप देऊ आणि ते 1.5 सेकंदाचं ठेवायचं आहे. मित्रांनो, ती लेयरसुद्धा आपण पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण लेयर आपली पूर्ण व्हिडिओवरती घेतल्यानंतर आपल्याला आता यामध्ये थोडेफार इफेक्ट्स जे आहेत ते ॲड करावे लागणार आहेत. तर मित्रांनो, ते सर्व इफेक्ट्स आपण ॲड करू. त्यासाठी सुरुवातीला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपण मीडियावरती टच करून आपली जी बॉर्डर आहे तर ती बॉर्डर आपण ॲड करून घेणार आहोत. आणि ती थोडीशी रोटेट करायची आहे, आणि रोटेट केल्यानंतर ती अशा प्रकारे व्हिडिओवरती घ्यायची आहे, म्हणजे अगदी बॉर्डर दिसेल अशा प्रकारे घ्यायची आहे. त्यानंतर ती लेयरसुद्धा आपली पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपले बॉर्डर झाल्यानंतर आपण इथून पुढे यायचं आहे, आणि ज्या ठिकाणी आपले जे स्वातंत्र्यदिनाचं पीएनजी येतं तर तिथून थोडंसं पुढं जाऊन लेयरवरती टच करून मीडियावरती जायचं. आणि इथून हे जे लाईट इफेक्ट्स मी दिले आहेत तर ते लाईट इफेक्ट्स आपण या कोपऱ्यामध्ये ॲड करायचे आहेत, आणि कोपऱ्यामध्ये ॲड करून इथून सेंड टू बॅक या ऑप्शनवरती टच करायचं आहे. आणि त्यानंतर इथून ब्लेंडिंगवरती टच करायचं आहे आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर स्क्रीन केल्यानंतर ती लेयर आपली पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे. तर इथे आपण आत्ता बघू शकतो की ते आपण लाईट इफेक्ट जो आहे तो लावला आहे, आणि तो लाईट इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे दिसून द्या झेंड्याच्या मागे, म्हणजे थोडंसं असं सूर्य असल्यावानी दिसेल. आणि ओव्हरऑल ॲनिमेशन जे आहे ते फ्लिकर द्यायचं आहे. तर आपण ते फ्लिकर ॲनिमेशन दिलं आहे, थोडंसं अजून मोठं करू आपण. आणि त्यानंतर डिलीटच्या खाली 3 डॉट आहे तर त्यावरती टच करून डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. डुप्लिकेट केलेली लेअर जी आहे तर डुप्लिकेट केलेली लेअर आपण इथं या बाजूला थोडीशी अशी लावायची आहे. त्यानंतर आता आपण बघू थोडंसं प्ले करून, तर आपले जे इफेक्ट्स आहेत ते अशा प्रकारे दिसतील. मित्रांनो, ही जी लेयर आहे आत्ता आपण डुप्लिकेट केलेली तीसुद्धा इथून सेंड टू बॅकवरती टच करून पूर्णपणे मागं घालवायची आहे. ओके, तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ झाल्यानंतर परत व्हिडिओच्या सुरुवातीला आपण यायचं आहे, आणि लेयरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर मी एक तुम्हाला ग्रीन स्क्रीन इफेक्ट दिला आहे तर तो ग्रीन स्क्रीन इफेक्टचा व्हिडिओ जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे, आणि इथून तो फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला क्रोमाकीचा ऑप्शन बघायला मिळेल तर तो क्रोमाकी ऑप्शन अनेबल करायचा आहे. तर अनेबल केल्यानंतर आपण बघू शकता की मास्क शो केल्यानंतर हे आपल्याला पक्षी अशा प्रकारे दिसतील. तर ओकेवरती टच करायचं, तर आपण बघू शकता की हे जे पक्षी आहेत ते अशा प्रकारे दिसत आहेत उडताना. तर त्या व्हिडिओवरती टच करून तेसुद्धा इथून सेंड टू बॅकवरती टच करायचं, म्हणजे जे पक्षी आहेत ते पूर्णपणे आपल्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला दिसतील. ओके, तर मित्रांनो, परत व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, आणि लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर आपल्याला सर्वात लास्टला जो आहे तो हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ ॲड करायचा आहे, आणि तो व्हिडिओ इथून फुल टू स्क्रीन करायचा आहे. मित्रांनो, तो व्हिडिओसुद्धा आपण इथून सेंड टू बॅक ऑप्शनवरती टच करून पूर्णपणे मागं घालवायचा आहे. आणि मागं घालवल्यानंतर त्याला थोडंसं इथून कलर ॲडजस्टमेंटवरती टच करून त्याचा मधला जो भाग आहे कॉन्ट्रास्टचा आणि सॅच्युरेशनचा 3 नंबरचा तर तो हाय करायचा आहे. आणि हाय केल्यानंतर त्या व्हिडिओवरती टच करून खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन आहे तर त्यावरती जाऊन तो स्क्रीन केल्यानंतर पूर्णपणे व्हिडिओचा ब्लॅक कलर जो आहे तो जाईल. आपण थोडी वाट बघू, म्हणजे मोबाईलचा स्पीड थोडा हळू आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही. तर मित्रांनो, ती लेयर आपली लोड झालेली आहे आणि पूर्णपणे ब्लॅक कलर गेलेला आहे, आणि अशा प्रकारे ती दिसत आहे. ती आपण तुम्ही इथून फ्रंट ब्रिंग टू फ्रंट करू शकता, काही अडचण नाही. फ्रंट केली तर ते सर्व इफेक्ट जे आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दिसतील, तर काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता. तर मित्रांनो, आपलं फायनली जे आहे ते अशा प्रकारचा आपला व्हिडिओ दिसणार आहे. त्यानंतर आपला लोगो जो आहे तो लोगो ॲड करायचा असेल तर तुम्ही इथून लोगो ॲड करू शकता. त्यासाठी कोपऱ्यामध्ये जागा आहे, तर मीडियावरती टच करून आपला लोगो जो आहे तो पिक्सेल लॅबमध्ये बनवू शकता लोगो. तर तुम्ही बनवलेला आहे आणि तुम्हीसुद्धा बनवू शकता. त्याचं व्हिडिओ मी ट्युटोरियल बनवलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही बघू शकता की आपण लोगो कसे बनवू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपले लोगो जे आहेत ते आपण बनवू शकतो, आणि तो लोगो जो आहे तो आपण या कोपऱ्यामध्ये इथं असा सेट करू, आणि त्याला त्याचं ब्लेंडिंग जे आहे ते ओव्हरले करू, म्हणजे तो लोगो आपला अशा प्रकारे दिसेल. तर मित्रांनो, हा जो लोगो आहे तर तो लोगो आपण पूर्ण व्हिडिओवरती घेऊ. तर व्हिडिओवरती पूर्ण आपण हा लोगो घेतला आहे. मित्रांनो,
अशा प्रकारे आपला फायनली जो व्हिडिओ आहे तो झालेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर तुम्ही करू शकता. मित्रांनो, ज्या ठिकाणी आर्मी सोल्जर्स येतात त्या ठिकाणी आपण इथे स्मोकसुद्धा ठेवू शकतो. तर आपण इथे स्मोक थोडासा देऊ, त्यासाठी लेअरवरती टच करून ओवरलेवरती जायचं. ओवरलेवरती गेल्यानंतर मायस्टेरियस फॉग हा इफेक्ट आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि त्यातील हा 2 नंबरचा जो इफेक्ट आहे तो आपण ॲड करून घेऊ. आणि तो 2 नंबरचा फॉग जो आहे तो रोटेटवरती टच करून मिररिंगचा 1 नंबरचा ऑप्शन आहे तो आपण सिलेक्ट करून घेऊया. म्हणजे आपला स्मोक या साईडनं अशा प्रकारे दिसेल. तर मित्रांनो, आपला फायनली व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे. तर त्यानंतर सुरुवातीला येऊन आपण ऑडिओवरती टच करायचं आहे. आणि ऑडिओवरती टच करून सॉन्ग आहे ते सॉन्ग आपण इन्सर्ट करून घेऊ. आणि सेटिंगच्या ऑप्शनवरती टच करून ऑडिओ फेड आउट ऑन असतं ते ऑफ करायला विसरायचं नाही कधी. त्यामुळे लास्टला जे 2 सेकंद आपला साऊंड असतो तो अगदी व्यवस्थित ऐकू येतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो एडिट झाला आहे. त्यानंतर शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. आणि शेअरच्या ऑप्शनवरती टच केल्यानंतर इथे रेझोल्युशन वगैरे 180, 720, 1440 कोणते तुम्ही घेऊ शकता तुमच्या फोनच्या साईजनुसार. आणि त्यानंतर इथे बिटरेट वगैरे चेंज करून तुम्ही एक्सपोर्टवरती टच करून आपला व्हिडिओ जो आहे तो सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.